महाराष्ट्र सुपर फास्ट मध्ये मी पूजा प्रधान आपले स्वागत करते आहे। चला तर घेऊया महाराष्ट्रातील बातम्यांचा वेगवान आढावा। नागपूरच्या कामठी रोडवरील उपलवाडी इंडस्ट्री परिसरात पाईप बनवणाऱ्या कंपनीला सकाळी 6:30 दरम्यान आग लागल्याची मोठी घटना समोर आली असून आग वाढत गेली आणि 3 गोदाम जळून खाक झाली आहेत। तसेच अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आगीचे कारण सध्या अस्पष्ट असून बहुधा ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीत कुठलाही दगाफटका होऊ नये यासाठी भाजपच्या नगरसेवकांची विशेष बडदास ठेवण्यात येत आहे। त्यासाठी या नगरसेवकांना विविध ठिकाणी राजकीय सहलींना पाठवण्यात येत असून याचाच एक भाग म्हणून रविवारी मध्यरात्री 33 नगरसेवकांचा एक गट गोव्याकडे रवाना करण्यात आला। नागपुरातील गोकुळपेठ परिसरातील कॅफे विला 55 या हुक्का पार्लरवर छापा मारून पार्लरच्या संचालकासह 5 लोकांना ताब्यात घेण्यात आले। मेडिकलच्या स्नातकोत्तर प्रवेशासाठी भारत सरकारद्वारे नीटची परीक्षा घेतली जाते। यंदा प्रवेश प्रक्रियेत विलंब झाल्यामुळे नवे प्रवेश होऊ शकले नाही, त्यामुळे निवासी डॉक्टरांवर अतिरिक्त कामाचा दबाव वाढला आहे। ही प्रक्रिया लवकरात लवकर पार पडावी म्हणून मेयो व मेडिकलच्या निवासी डॉक्टरांनी आंदोलन केलं। राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रम राबवण्यात येत आहे। या अंतर्गत श्रवण शक्ती कमी असलेल्या 16 मुलांवर कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया करण्यात आली। दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉन आढळल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशांचे पालन करण्याचे आदेश नागपूरच्या विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे वर्मा यांनी अधिकाऱ्यांना दिले। त्यांनी विदेशातून येणाऱ्या सर्व प्रवाशांची चाचणी करण्याचेही आदेश दिले। नागपूर राज्य सरकारने 1 डिसेंबर पासून 1 ते 4 पर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, परंतु दक्षिण आफ्रिकेत कोविडचे नवीन प्रकार उपलब्ध झाल्याने आणि त्याची अधिक घातकता यामुळे मुलांच्या शाळा सुरू करण्याचा पुन्हा एकदा विचार करावा लागेल। थंडीचा हंगाम सुरू होताच खापरखेडा थर्मल पॉवर प्लांटची काळी राख नोव्हेंबर ते जानेवारी या 3 महिन्यात संध्याकाळी 6 ते 8 गावात पोहोचते। आता ही राख लोकांच्या घरात आल्याने स्थानिक लोक नाराज झाले आहेत। ही काळी राख अशी असते की तिचा थर तयार होतो। वन विभाग जंगलातील गुन्हेगारी रोखण्यासाठी एक कक्ष बनवण्यात येत असून त्याला वन्यजीव गुन्हे कक्ष असे नाव देण्यात आले आहे। चोरीच्या शिकारीसाठी जंगलात येणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवणे हा त्याचा उद्देश आहे। आज दुपारच्या सुमारास आरवी आगारातून एक बस तळेगाव आगारात येत असताना 2 अज्ञात इसमांनी बसच्या मागील बाजूच्या काचाला दगड मारून काच फोडल्याने शासनाच्या मालमत्तेचे 5,000 रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार चालकाने तळेगाव पोलिसांना केली आहे। आज दिनांक 28/11/2021 रोजी रापो आरवी आगारामार्फत चालवण्यात येणाऱ्या आरवी आष्टी मार्गावर वाहन क्रमांक MH40AQ6183 व वाहन क्रमांक MH40/88-30 या 2 वाहनांवर अज्ञातांनी दगडफेक केल्यामुळे या दोन्ही वाहनांचे अंदाजे 15,000 रुपयांचे नुकसान झालेले आहे व याबाबत पोलीस स्टेशन तळेगाव येथे तक्रार दाखल करून त्यांच्यामार्फत तपास करण्यात येत आहे। वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर। लव्ह यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं, मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए।
जो देता है फ्लाईव्हील एविएशन एकेडमी। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी, 1 degree 3 job opportunities। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटक बैंक, नागपुर। ब्रेक नंतर आपले स्वागत आहे। फक्त 5 दिवसाचं अधिवेशन घेण्यात येत असल्याबद्दल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे। अधिवेशन न घेण्याची ही सरकारची कार्यप्रणाली असून 5 दिवसाच्या या अधिवेशनात पहिला दिवस शोक प्रस्तावात जातो असे ते म्हणाले। म्हणजे 4 दिवसांचं अधिवेशन होणार असल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलं। बिझनेस ॲडवायझरी कमिटीची बैठक संपन्न झाली आणि नेहमीप्रमाणेच अधिवेशन न घेण्याचा जो काही या सरकारचा आत्तापर्यंत कार्यप्रणाली राहिली आहे त्याप्रमाणेच अतिशय तोकडं 4-5 दिवसाचं अधिवेशन पुन्हा एकदा या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे। एकूण कामकाजाचे दिवस 5 आहेत, त्यातला पहिला दिवस जो आहे तो केवळ शोक प्रस्तावामध्ये जातो, त्यामुळे 4 दिवसाचं अधिवेशन आहे। एवढ्या मोठ्या पुरवणी मागण्या येणार आहेत त्याच्यावर 1 दिवसाचा केवळ त्या ठिकाणी चर्चा आणि चर्चेनंतर त्या पास करायच्या अशा प्रकारचा निर्णय हा त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। आमची मागणी होती की हे अधिवेशन वाढवलं पाहिजे। सरकारने सांगितलं 31 डिसेंबर आहे, लोक बाहेर जातात। आम्ही त्यांना अशी विनंती केली की ठीक आहे, तुम्ही 3 दिवसाचा ब्रेक घेऊन पुन्हा अधिवेशन करू शकता, त्याला कोणी तुम्हाला थांबवलेलं आहे? त्याच्यामुळे जानेवारी महिन्यामध्ये 5-7 दिवस असून हे अधिवेशन होऊ शकतं, पण ती मानसिकता सरकारची ही अधिवेशन घेण्याची दिसत नाही, प्रश्न फेस करण्याची दिसत नाही। शासकीय विश्रामगृह येथे शिवा संघटनेचे जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले असता शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे यांनी येणारे स्थानिक स्वराज्य संस्था शिवा संघटना लढवणार आहे व शिवा संघटनेचे नांदेड शहरामध्ये 6 राज्यांचे प्रमुख केंद्र येथे तयार करण्यात येणार आहे असे आवाहन केले। बेंगलुरुच्या निवडणुकीत आमच्याशी बोलणी करायला ते येऊ शकले नाही किंवा अंडर एस्टिमेट केलं असावं त्यांना, आणि जी काँग्रेस पक्षाच्या वतीनं नाना पटोलेंशी फोनवर बोलणं करून पालकमंत्री अशोकराव चव्हाणांसोबत निकषावर चर्चा झाली, तीही चर्चा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका फक्त जिल्ह्यापुरत्या, जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये योग्य वाटा दिला जाईल। आणि कपिलधारचा मेळावा झाल्याच्या नंतर मुंबईमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि नांदेडचे पालकमंत्री यांच्या उपस्थितीत शिवा संघटनेची बैठक घेऊन ज्या शिवा संघटनेच्या समाजाच्या प्रलंबित मागण्या आहेत त्या मंजूर केल्या जातील, हे 2 शब्द अशोकराव चव्हाणांनी दिले होते। त्या धर्तीवर 22 ऑक्टोबरची डेडलाईन संपल्यानंतर आम्ही अधिकृतपणे महाआघाडीला पाठिंबा दिला, तो जिल्ह्यापुरता आहे। आणि जिल्ह्यामध्ये येणाऱ्या जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगरपालिका, महापालिका या ठिकाणी राजकीय वाटा दिला जाईल हा त्यांचा शब्द आहे। मला विश्वास आहे की ते शब्द पाळतील। डोंबिवली पश्चिमेकडील महाराष्ट्र नगर सत्यवान चौक परिसरात शिवसेनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल व्याख्यान आयोजित करण्यात आले होते, ज्या दरम्यान शिवसेनेचे उपनेते नितीन बानगुडे पाटील आले होते। पत्रकारांशी बोलताना पाटील म्हणाले की आता महाराष्ट्रात भगवा फडकला, पुढे दिल्लीतही भगवा फडकेल। मुळामध्ये एक गोष्ट अशी आहे की शिवसेनेचं सातत्यानं लोकमानसांशी संपर्क अभियान सुरूच असतं आणि त्याचाच एक भाग म्हणून आज संदीपजी पाटील यांनी इथं हा कार्यक्रम आयोजित केला आणि त्या माध्यमानं शिवछत्रपतींचे आणि शिवछत्रपतींचा विचार घेऊन पुढं चालणाऱ्या शिवसेनेचे विचार लोकांपर्यंत पोहोचवता आले याचा निश्चितपणे आनंद आहे। 12 महिने 24 तास शिवसेना आणि शिवसैनिक सातत्यानं लोकांसाठी काम करतच असतात, त्यामुळं सैनिक म्हटलं की तू 24 तास कुठल्याही गोष्टीसाठी तयारच असतो आणि निश्चितपणे शिवसेना प्रमुखांनी जो विचार दिला आहे त्या विचारानुसार या शिवसैनिकाची वाटचाल आहे। आज महाराष्ट्रावर भगवा फडकला आहे, निश्चितपणे उद्या दिल्लीवरही फडकेल। दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊन शहरातून आलेल्या एका प्रवाशाला कोरोनाची लागण झाल्याने आरोग्य विभागाच्या तपासणीत स्पष्ट झाले आहे। या रुग्णाचे नमुने मुंबई येथे जीनोम सिक्वेन्सिंग साठी पाठवले जाणार असून त्याला ओमिक्रॉनची लागण झाली आहे का हे अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होऊ शकणार आहे।
आता जसं आपल्याला शासनाच्या गाईडलाईन आले होते की जे कोणी फॉरेन ट्रॅव्हलर्स आहेत म्हणजे साऊथ आफ्रिका हाँगकाँग आणि बोस्टवाना या ठिकाणावरून आलेले ट्रॅव्हलर्स आहेत यांचं स्पेशल आपल्याला स्क्रीनिंग करायचं आहे तर त्या अंतर्गत एक साऊथ आफ्रिकेवरून आलेले 32 म्हणजे 32 वर्षाचे इसम आहेत तर त्यांचं टेस्ट पॉझिटिव्ह आली. आपण त्यांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन केलेलं आहे आणि आता आपण त्यांचं सॅम्पल उद्या जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवतो आहे तर त्याच्यावरून आपल्याला कळेल की नक्की कुठला स्ट्रेन आहे. पण पेशंटची तब्येत एकदम व्यवस्थित आहे, स्टेबल आहे, कसलाही त्रास नाही आहे पेशंटला आणि पेशंट आमच्या इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये आत्ता अंडर ऑब्झर्वेशन आहे. दक्षिण आफ्रिकामध्ये आढळलेल्या नव्या कोरोना व्हेरियंटचा फैलावाचा वेग दुसऱ्या लाटेतील व्हेरियंटच्या तुलनेत 5 पट जास्त आहे, त्यामुळे कोरोनाशी संभाव्य मुकाबल्यासाठी प्रशासन तयारीत आहे. नमस्कार. कोविड-19 या विषाणूचा नवीन व्हेरियंट ओमिक्रॉन याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे आणि जसं आपल्याला माहिती आहे की दक्षिण आफ्रिका, केनिया, बोट्स्वाना आणि इतर काही आफ्रिकन देशांमध्ये यातला हा जो विषाणूचा व्हेरियंट आहे हा डिटेक्ट झालेला आहे. त्या दृष्टीनं पूर्ण जग हे सध्या अलर्ट झालेलं आहे, सतर्क झालेलं आहे. कारण या विषाणूच्या नवीन व्हेरियंटची काही अशी वैशिष्ट्य आहेत की जी थोडीशी धोकादायक आणि सगळ्यांनाच त्याला चिंता करायला लावणारी असू शकतात. उदाहरणार्थ त्याची जी पसरण्याची क्षमता आहे ती आपल्या डेल्टा व्हेरियंट जो आपल्या दुसऱ्या लाटात होता त्याच्या तुलनेत 500% म्हणजे 5 पट इतकी जास्त आहे. त्याचा आर नॉट फॅक्टर जास्त आहे. इतर त्याच्यावर सगळा जरी अभ्यास सुरू असला तरी एक गोष्ट मात्र दक्षिण आफ्रिकेतला जो डेटा आला त्यावरून स्पष्ट आहे की लसीकरण झाल्यावरती जे की ओमिक्रॉनचे पॉझिटिव्ह आलेले आहेत ते सगळे माइल्ड आणि फार कमी लक्षणं असणारे आहेत. त्यामुळे ही गोष्ट आता स्पष्ट आहे की लसीकरण हे सगळ्यात मोठं आपल्याकडे आयुर्द आता हे ओमिक्रॉन किंवा कुठलाही नवीन व्हेरियंट आला तर त्याच्या संदर्भातला असणार आहे. आज जर आपण बघितलं तर या नवीन व्हेरियंटपासून सुरक्षा करायची असेल तर दोन आपल्याकडे मार्ग आहेत. पहिला कोविड अनुरूप वर्तणूक म्हणजे गर्दीत असताना मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंग आणि हाता आणि नाकातोंडाची स्वच्छता बाळगणे आणि त्याच्याबरोबर दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे लसीकरणाचा. आपल्याकडे सध्या 67% लोक असे आहेत की ज्यांनी किमान एक डोस घेतलेला आहे आणि फक्त 24% आहेत की ज्यांचे दोन्ही डोस झालेले आहेत. हे प्रमाण वाढणं अतिशय आवश्यक आहे. ज्या दिवशी 100% आपल्या जळगाव जिल्ह्यातील पात्र लोकसंख्येचा पहिला डोस होईल त्या दिवशी आपण कुठेतरी सुरक्षिततेच्या दृष्टीनं जाऊ आणि ज्या दिवशी सगळे डोस दोन्ही डोस हे 100% पॉप्युलेशनचे होतील तेव्हा आपण असं म्हणू की आपण चांगल्या पद्धतीनं सुरक्षित झालेलो आहोत. समीर वानखेडे यांना सेंट्रल गव्हर्नमेंटचा मिळणारा सपोर्ट अत्यंत चुकीचा असून नवाब मलिक यांच्यावरील आरोपही खोटे असल्यामुळे आम्ही त्यांना पाठिंबा देत आहोत असे स्पष्टीकरण मलिकांच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. नवाब मलिक यांनी शिवडी कोर्टात हजेरी लावली होती, त्यावेळी त्यांना पाठिंबा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती. यहाँ पे एज अ लॉयर सिर्फ यही कहूँगी सत्यमेव जयते और सच्चाई की जीत होगी. ये समीर वानखेड़े जो सपोर्ट में सेंट्रल गवर्नमेंट के उड़ रहे हैं वो बहुत ही गलत कर रहे हैं क्योंकि सेंट्रल गवर्नमेंट हमेशा सिर्फ गवर्नमेंट को हराने या पीछे करने के चक्कर में इतना गिर सकते हैं वो सोच नहीं सकते. और कैसा है हमारे राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष के जो मुंबई अध्यक्ष हैं माननीय नवाब मलिक साहब, आज उनके ऊपर जो भी आरोप लगाया है वो 100% 102% रॉन्ग है. उसका कोई भी आगे पीछे उनका कोई भी दौर नहीं है और ये मेरे हिसाब से या फिर हमारे जो उनको सपोर्ट करते हैं आज सिर्फ ये कार्यकर्ता या सपोर्टर ही नहीं भी धीरे धीरे पूरी मुंबई भी इकट्ठा हो सकती है जिस हिसाब से अगर उनके ऊपर आरोप लगाए गए तो. क्योंकि मानहानि का दावा सिर्फ वही नहीं कर सकते. हमारे नवाब मलिक साहब को जब बोला गया बंगार वाला तो उन्होंने भी मानहानि का दावा करना चाहिए था लेकिन उन्होंने ये सब थर्ड क्लास काम नहीं किया. उनकी औकात है ना वैसे ही अभी गंदी लैंग्वेज भी बोल सकते हैं उनके लिए क्योंकि वो गवर्नमेंट नहीं चला रहे सेंट वहाँ पे गुंडा राज चल रहा है गुंडा राज. कोल्हापूर विभागातील एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात फूट पडल्याने जिल्ह्यातील एसटी सेवा पुन्हा एकदा ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. 2 दिवसांपूर्वी सुरू झालेल्या बस स्थानकातील अनेक बस आजपासून पुन्हा एकदा बंद झाले असून कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानक वगळता जिल्ह्यातील इतर 11 बस स्थानकात पुन्हा एकदा शुकशुकाट पाहायला मिळाला. म्हणजे बरेच दिवस झाला हा एसटी महामंडळाचा संप सुरू आहे. हा संप सुरू असताना हा संप कामगारांनी उभा केलेला संप आहे. कामगारांनी उभा केलेली ही लढाई आहे. तर ह्यात काही दिवसापूर्वी काही लोकांनी म्हटलं की ह्या बाबा गाड्या सुरू केलेल्या आहेत त्या पूर्ण चुकीच्या आहेत. अजून अद्याप कुठल्याही प्रकारे कुठेही गाड्या सुरू केलेल्या नाहीत कारण जोपर्यंत
शासनात विलीनीकरण होत नाही तोपर्यंत आमचा कोणताही कामगार कामावर जाणार नाही. संप हा आमचा अटळ आहे. आमची एकच मागणी आहे, शासनात विलीनीकरण विलीनीकरण विलीनीकरण. कारण आमच्या 43 लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत. कारण त्या आत्महत्याची दखल घेऊन सुद्धा माझी सरकारला एक आपल्या माध्यमातून विनंती आहे की ताबडतोब आमच्या ह्या सहकाऱ्यांचा आत्महत्या केलेल्यांचा विचार करून, त्यांच्या कुटुंबाचा विचार करून व इथून पुढे कुणी आत्महत्या करू नये ह्या पद्धतीची काळजीपूर्वक दखल घेऊन एस टी प्रशासनानं राज्य सरकारनं ताबडतोब शासनात विलीनीकरण करून आम्हाला देणं गरजेचं आहे आणि ते ताबडतोब देण्यात यावं हे पूर्ण अखंड महाराष्ट्रातल्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं माझं एक आव्हान आहे. आणि ही लढाई कामगारांनी केलेली आहे, कामगाराचीच आहे. काही जर ठिकाणी बोलत असतील की गाड्या चालू केल्या, हे पूर्ण चुकीचं आणि खोट्या पद्धतीचं आहे. बलात्कार, लैंगिक छळ, घरेलू हिंसा, बालविवाह या सर्व गोष्टींबद्दल जनजागृतीवर फलक हातात घेऊन येवल्यातील युथ अगेन्स्ट इनजस्टिस फाउंडेशनच्या वतीने या सर्व अमानवीय घटना कशा थांबवता येतील यासाठी शहरातील विविध भागात जाऊन जनजागृती करण्यात आली. बलात्कार मुक्त भारत व्हावा यासाठी हे फाउंडेशन सध्या काम करत आहे. आज या ठिकाणी आय एम विथ युथ अगेन्स्ट रेप या ऑर्गनायझेशनचे जे स्टुडंट उपस्थित झालेले आहेत त्यांची एक रास्त मागणी आहे की या आपल्या भारत देशामध्ये जे अनेक वाईट प्रकार घडत आहेत, महिला सुरक्षित नाहीत. आपण पाहत आहोत टी व्हीमध्ये, पेपरमध्ये, न्यूज वाचतो. तर या युनिटसोबत आपण सर्वांनी उभं राहायचं आहे. समाज भरकटत चाललेला आहे. या समाजाला एक योग्य दिशा देण्याचं काम या ऑर्गनायझेशनमार्फत होत आहे, घडत आहे, सुरू आहे. आपण त्या सर्वांनी या ऑर्गनायझेशनला पाठिंबा द्यायचा आहे. माणसातली माणुसकी जी आहे ही कुठेतरी लोप पावत चाललेली आहे. या माणुसकीला योग्य दिशा देण्याचं काम या ऑर्गनायझेशनमार्फत होत आहे. तरी माझी सर्वांना विनंती आहे, एक नागरिक म्हणून या भारताचा, की आपणसुद्धा या ऑर्गनायझेशनला पाठिंबा द्यायचा आहे आणि जो समाज भरकट चाललेला आहे त्याला योग्य दिशा देण्याचं काम, माणसातली माणुसकी जागवण्याचं काम आपण करायचं आहे. सिल्लोड तालुक्यातील अन्वी येथील दिलीप जोशी या प्रगतशील शेतकऱ्याने शेततळ्यात मत्स्य बीज टाकून मोत्याची शेती केली आहे. काहीतरी वेगळं करण्याच्या ध्येयाने मत्स्य शेती व शेततळे अभ्यासक राजेंद्र काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोत्यांची शेती फुलवून दिलीप जोशी भरघोस उत्पन्न घेत आहेत. 2019 मध्ये मी शासनाच्या वतीने शेततळ तयार केलं. त्यामध्ये श्री राजेंद्र काळे यांच्याकडून आव्हानाची पन्नी टाकली. त्यामध्ये त्यांच्याकडूनच मी 3000 मत्स्य बीज घेतले. परंतु त्यातून मला यश मिळाले नाही, कारण माझं अज्ञान होतं, ते पाखराने खाल्लं. म्हणून मी असंच याचा पाण्याचा काय वापर करावा म्हणून विचार करत असता यूट्यूबवर मला मोत्याची शेती नावाचा विषय सापडला. त्यातून मी वर्ध्या येथील एका कुटुंबाचा व्हिडिओ पाहिला. ते स्वतः घरीच थवे तयार करत होते, परंतु मला तिथपर्यंत पोहोचणं शक्य झालं नाही. आणि शोध करत असताना मला औरंगाबादला इंडो पर्ल कंपनी नावाची एक कंपनी सापडली, जे आंभुरे साहेब चालवतात. त्यांच्याकडे जाऊन मी त्यांचे संपर्क साधून मी 1250 शिंपले, ज्याची किंमत 1,00,000 रुपये झाली होती, ते घेतले आणि ते पाण्यात टाकले. त्याच्यातून मला एका वर्षानंतर 2,48,580 रुपये मिळाले. यावर्षीही पुन्हा मी 2000 शिंपले टाकलेले आहेत. आणि त्याचप्रमाणे काळेसाहेबांकडून 6,300 पंकज जातीचे मासे त्यात टाकलेले आहेत. शेती व्यतिरिक्त मला या शेततळ्यातून किमान 5,00,000 रुपये मिळतील दरवर्षाला, अशी माझी आशा आहे. आणि त्यासाठी मी प्रयत्न करणारच. माझं अज्ञान मी त्यात कुठेतरी असले तरी मी ते पूर्ण करण्याचा काळेसाहेबांच्या मदतीने प्रयत्न करील. आणि 5-6,00,000 रुपये मला शेततळ्यातून शेती व्यतिरिक्त मिळावेत अशी मी त्याच्यातून अपेक्षा करतो आहे. आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी प्रत्येकाने निदान स्वतःचं शेततळं करून त्यात मोती शेती आणि मत्स्य शेती करावी आणि शेतीला जोडधंदा म्हणून याचा उपयोग करावा असे मी सगळ्यांना कळकळीची विनंती करतो. धन्यवाद. हिंगोली जिल्ह्यात सध्या रब्बी हंगामाच्या पेरण्या अंतिम टप्प्यात आल्या असून काही शेतकरी हे हरभरा व गहू डवळणीच्या कामामध्ये व्यस्त आहेत. व तसेच यावर्षी जिल्ह्यात हरभरा व गव्हाचा पेरा वाढला असून सूर्यफूल पेरणीकडे चक्क शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र दिसून येत आहे. जास्त पेरा आमच्या इकडे फक्त सोयाबीन, तूर आणि हरभरा
याचा जास्त पेरा वाढलेला आहे. अन्न प्राण्याचा या ठिकाणी खूप त्रास व्हायला आम्हाला आणि जागलीवर रात्री यावं लागायला लागलं आम्हाला अंधारा कुंधारात. त्यातल्या त्यात लाईटाचा प्रॉब्लेम असा आहे. मी भिजवायचं कसं महावितरणानं दराची लाईट बंद केली तर रेग्युलर आमची लाईन भरतो आम्ही. आमच्या निदर्शनानुसार गहू आणि हरभऱ्याची जास्त पेरणी आहे. या डवरनं जे चाललंय तर या 2 तारखेला पेरल्याबरोबर डुकराचा आणि वन्य प्राण्याचा खूपच त्रास व्हायला आहे. आळी पडायली आभाळामुळं खूप आभाळ निघाल. आळी पडली आभाळामुळं फवारण्या केल्या 2 तरी पण आळीचा नाही नाट होईना. या वर्षी सोयाबीनचं पीक बरं का खूप म्हणजे पावसाने झालेलंच आहे. परंतु आता हरभरं हे पेरलंय तर हे वन्य प्राणी आम्हाला ते बी पण त्रास द्यायलेत खूप. त्याच्यामुळं या वन विभागानं तरी या वन्य प्राण्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि बंद करायला पाहिजे. आतापर्यंत हरभऱ्याची आणि गव्हाची पेरणी चांगली पण ही लाईट असा नसल्याच्या कारणानं आम्हाला रात्र बेरात्र यावं लागतंय. लाईटाचा असा प्रॉब्लेम व्हायला आहे. आम्ही शेतकऱ्यांनी करायचं काय मग? या शिवारामध्ये सूर्यफूल तर नाहीच नाही पण हरभरा आणि गहू याची पेरणी सध्या आम्हाला ते पीक थोडं बरं दिसायलंय म्हणून आम्ही ती पेरणी केलेली. वातावरणानुसार आमच्या शिवारामध्ये हे पीक चांगलं पोषक आहे. आगा मोलाचं खत बी आम्ही आणलं हे केलं कुकराचा रुव्याचा आम्हाला रात्रंदिवस त्रास आहे त्याचा. त्यामुळे तात्काळ त्याची मदत आम्हाला करावी. वन विभागानं आमचा डुकराचा आणि रोव्याचा बंदोबस्त करावा. यावर्षी आमची सोयाबीन खराब झालेली आहे. लागवड पण वसूल झालेली नाही. आम्ही यावर्षी हरभऱ्याच्या गव्हाच्या भरोश्यावर बसलेलो. रात्रीच्या दिवसा जर आमचा त्रास होत असेल डुकराचा आणि रोह्याचा तर आम्ही काय करावं? कशाच्या माथा हे करावं? महावितरण सांगितलं 2 दिवसात लाईट तोडणार तर आम्ही भिजवायचं कसं? हरभरा गहू तूर कशी भिजवायचं? आम्ही कशाच्या माथा हे करावं? आम्ही कशाच्या माथा हे करा? आमचा मोठा प्रयत्न मोठा आहे. तर आज महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये इतकंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन सुपरफास्ट बातम्यांसह. बघत राहा वीके व्हिडिओज. नमस्कार.